परमपूज्य योगीराज गुळरी महाराजांच्या यांच्या चव्वेचाळीसाव्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमानिमित्त मला आज इथे प्रवचन करायला इथल्या ट्रस्टींनी सांगितलं माननीय अध्यक्ष प्रधान विश्वस्त श्री शरद भाऊ जोशी श्री देवीदास जोशी कार्यकारी मंडळ या म्हटलं मी काही बघता नाही आहे मी भक्त आहे महाराजांचा जसे तुम्ही तसे तसा मी भक्त आहे पण म्हणत काय हरकत नाही या तुम्ही आणि संवाद करा तुम्ही आमच्या पुण्यातल्या लोकांचे आता पुण्यातल्या लोकांची स्वामी महाराजांच्या विषयावर संवाद करणं म्हणजे खूप कष्टाचं का काम आहे इथे देशमुख साहेब बसलेले आहे स्वामी महाराजांचे अनेक ग्रंथ त्यांनी मराठीतून आणलेले आहेत किंबहुना स्वामी महाराजांच्या ग्रंथांची ओळख आम्हाला वास्तुनंद प्रबोधिनीची स्थापना झाल्यानंतर झालेली आहे हे सांगायला मला आनंद वाटतो आणि ही स्थापना गुरवडी महाराजांच्या प्रेरणेने नारायण ककांच्या अध्यक्षतेखाली झाली आणि गेली सोळा वर्ष दरवर्षी प्रबोधिनीचं अधिवेशन होत असतं आणि दरवर्षी स्वामी महाराजांच्या साहित्याचा अभ्यास करणारे विद्वान लोक मग दत्तपुराण द्विशास्त्री त्याच्यानंतर स्वामी महाराजांचे मंत्र स्वामी महाराजांचे इतर स्तोत्र याच्यावरती ज्ञान ज्ञानपूर्ण प्रवचन देत असतात आणि ती आम्हाला ऐकायला मिळतात आणि ते ऐकूनच असं वाटलं की आपणही स्वामी महाराजांच्या काही गोष्टी सांगाव्या स्वामी महाराजांचे प्रमुख सहा सात शिष्य आहेत त्याच्यापैकी दीक्षित स्वामी की जे स्वामी महाराजांनी फक्त एकच असे संन्यासी की त्यांना दंड दिला ते आमच्या गरुडेश्वर संस्थांचे स्वामी महाराजांना केलेल्या विलप्रमाणे पहिले अध्यक्ष आणि त्याच्यानंतर कोणी आमच्याकडे अध्यक्ष नाही आहे दंडी संन्याशी आम्हाला त्या परंपरेतला मिळालेला नाही आहे शंभर वर्षात म्हणजे आता आमचे अध्यक्ष गरुडेश्वरचे स्वामी महाराज आहेत आणि ते संता चालवतात त्यानंतर गांडा महाराज की ज्यांनी स्वामी महाराजांचं प्रथम ऑथेंटिक असं गुरुमूर्ती चरित्र लिहिलं गांडा महाराज हे मूळचे गुजराती पण त्यांनी ते चरित्र मराठीत लिहिलं आणि म्हणून स्वामी महाराजांनी रंगवदूत महाराजांना आदेश केला की अरे ब्रह्मचारी त्या गांडाने माझं चौरित्र्य लिहिलं आहे ते जाऊन तू सुधरव कारण रंगवधूत महाराज महाराष्ट्रीयन होते रंगवधूत महाराजांनी त्यांची भेट झाली आणि ते ग्रंथ त्यांनी सुधरवला आणि एवढा मोठा अफाट ग्रंथ बापजींनी पाहिला रंगवधूत महाराजांना गुजरातमध्ये बाबजी म्हणतात म्हणजे जिथे मी बापजी म्हणेन तिथे समजा तर की रंगवधूत महाराज आहेत अशा या रंगावदूत महाराजांची सुद्धा ही पन्नासावी पुण्यतिथी आहे जसं आत्ता नाना महाराजांची मूर्ती इथे येऊन गेली ती पंचवीसावी पुण्यतिथी आहेत होती त्यांची आणि पुढच्या एप्रिलमध्ये स्वामी महाराजांचे बंधू सीताराम महाराज यांची शंभरावी पुण्यतिथी आहे म्हणजे एकाच गुरूच्या तीन शिष्यांच्या पुण्यतिथीचे उत्सव आत्ता सध्या चालू आहेत त्याच्यामुळे गरुडेश्वरीसुद्धा हे उत्सव होत असतात आता एक जानेवारीमध्ये एकवीस बावीस तारखेला नाना महाराजांची मूर्ती येणार आहे एक फेब्रुवारीला कार्यक्रम मोठा तिथे रंगवजूत महाराजांचा धूमचा कार्यक्रम आहे आणि एप्रिलमध्ये एक मोठा कार्यक्रम सीता महाराज सीताराम महाराजांच्या निमित्त होणार आहे तर रंगवधूत महाराजांनी ते गुरुमूर्ती चरित्र पाहिल्यावरती त्यांना असं वाटलं एवढं मोठं चरित्र कोण वाचेल वाचायला लोकांना वेळ त्यावेळेलाही नव्हता आता ते बिलकुल नाही आहे पण त्यावेळी त्यांनी विचार केला आणि मग त्यांनी वासुदेव सप्तशती नावाचं एक सातशे श्लोकामध्ये पुस्तक लिहिलं जसं आपलं स्वामी महाराजांनी गुरुचरित्र सप्तशती लिहिलं आहे तसं हे वासुदेव सप्तशती आहे आणि त्याचंही तिसरं अक्षर वाचलं तर गीतेचा पंधरावा अध्याय होतो म्हणजे शिष्यसुद्धा किती होतं की त्यांनीसुद्धा मंत्रगर्भ पुस्तक लिहिलेलं आहे पण ते झाल्यावर त्यांना असं वाटलं एवढं कोण वाचेल आणि हे फक्त मराठी आहे मग इतर लोकांनाही महाराजांचं चरित्र कळावं म्हणून रंगवधूत महाराजांनी एकशे आठ श्लोकात स्वामी महाराजांचं वासुदेव नाम सुद्धा या नावाने चरित्र, चरित्र लिहिले स्वामी महाराजांनी जसं गुरुचरित्र हे मराठीत आहे आणि हे गुरुचरित्र फक्त सीमित महाराष्ट्रापुरतं आहे ते संपूर्ण भारतात माझा दत्त आणि माझे गुरु ओळखले गेले पाहिजे म्हणून स्वामी महाराजांनी संस्कृतमध्ये द्विसहस्री ग्रंथ लिहिला मग समश्लोकी गुरुचरित्र लिहिलं आणि हे मी आत्ता एक चरित्राचं पुस्तक पाहिलं कानडीमध्ये पुस्तक आहे सर ते आणि त्याच्यामध्ये स्वामी महाराजांचा फोटो आहे आणि त्याच्यावरती असं लिहिलेलं होतं की ट्रान्सलेटर ऑफ गुरुचरित्र स्वामी महाराजांचा फोटो आणि ट्रान्सलेटर ऑफ गुरुचरित्र स्वामी महाराजांचंच चरित्र आहे संपूर्ण पण ते कानडी भाषेत आहे म्हणजे स्वामी महाराजांचे शिष्य कानड क का कर्नाटकात पण आहे हैदराबादमध्ये पण आहेत पण हे स्वामी महाराजांचं छोटं चरित्र लिहिल्यामुळे आज तिथल्या लोकांना सुद्धा स्वामी महाराजांचं हे छोटं चरित्र वाचायला मिळतं आणि अनेक लोक वासुदेव नामसुद्धा वाचत असतात वासुदेव नामसुद्धा हे रंगवधूत महाराजांनी एकोणीसशे सत्तावीस साली लिहिलं यात जवळजवळ नव्वद वर्ष झाली आणि त्यांनी असं सांगितलं की हे जो स्तोत्र वाचेल हे जे पुस्तक वाचेल त्यांच्या आधी व्याधी उपाधी दूर होतील आणि स्वतः रंगवदूत महाराज रोज रात्री हे एकशे आठ श्लोकांचं वासुदेव नामसुद्धा वाचायचं पहिल्या दोन श्लोकात त्यांनी स्वामी महाराज त्यांचं वर्णन केलंय की स्वामी महाराजांचं विर्णन मी कोण करणं स्वामी महाराजांचं चरित्र इतकं अथांग आहे समुद्रासारखं पण समुद्रसुद्धा कधी त्याच्या मर्यादा ओळंगत नाहीत तसं स्वामी महाराजांची पण पण आचरण सिद्धता कधीही सोडली नाही आयुष्यभर म्हणजे समुद्राची उपना उपमा त्यांनी दिली आहे आणि ते मेरू पर्वतासारखं त्यांचं चरित्र आहे आता मी बोटाने फक्त माती ते माती उकरून ते काय त्या पर्वताला हे होणार आहे पण तरी मी हे साहस करतो आहे की स्वामी महाराजांचं चरित्र सांगा तर साहस तुम्हाला मी करतो आहे आणि दुसऱ्या याच्यात सांगितलं की शेषसुद्धा जो हजार मुखाने स्वामी महाराजांचं वर्णन करू शकत नाही त्याच्यासारखं माझ्यासारखा मर्ते का, का करेल आणि असं त्यांनी प्रस्तावनेत दोन श्लोक म्हटले की मी तर स्वामी महाराजांचा पाईक आहे पण त्यांचं चरित्र गाणारे जसा वेडे वाकुडे गायनं परी तुझा म्हणवीनं याप्रमाणे स्वामी महाराजांचे त्यांनी एकशे हा पहिले दोन श्लोक आणि तिसरा श्लोक ते पंच्याहत्तरावा श्लोक स्वामी महाराजांचं संपूर्ण चरित्र आहे आणि शहात्तर ते शंभर हे श्लोक स्वामी महाराजांचं गुणवर्णन आहे आणि नंतर आठ श्लोकामध्ये फलश्रुती आहे तर आणि अठ्ठ्याऐंशी ते नव्याण्णव असे जे श्लोक आहेत त्याच्यात प प्रत्येक श्लोकातल्या पहिल्या ओळीत पहिली दुसरी ओळख दरेक ह्याच्यातली पहिली पहिली दुसरी ओळ ओळ घेतली प्रत्येक ओळीतलं पहिलं वाट शब्द घेतला तर दत्तात्रयाची गायत्री होते दत्तात्रया विद्मय अवधूताय धीमही तन्नो दत्तक प्रशोदयात आणि ह्या मी पन्नास आणलेल्या आहेत इथे आपण कोणी असेल व्हॉलेंटिअर वाटा सांगा की तुम्हालाही अंदाज येईल की स्वामी महाराजांनी च कार्य <coughs> स्वामी महाराजांचं कार्य संपूर्ण भारतात पोचावं यासाठी त्यांच्या शिष्यांनी खूप प्रयत्न केले स्वामी महाराजांना तर तसं काही नको होतं पण प्रयत्न खूप केले आणि त्याच्यात सगळ्यात मोठा प्रयत्न जर कोणी केला असेल तर योगीजीराज गोळवणी महाराजांनी आज योगीराज गोळवणी महाराजांच्यामुळे आज आपल्याला स्वामी महाराजांचे ग्रंथ दिसत आहेत एकोणीसशे अठ्ठावन्न एकोण त्रेपन्न चोपन्न साली जेव्हा स्वामी महाराजांची जन्मशताब्दी होती तेव्हा त्यांनीच ही सगळी वाढ एकत्र केली महाराज कवीश्वर अण्णे जैरशास्त्री यांनी ती पुस्तकं पुन्हा प्रूफ तपासून हे करून छापली आणि लोकांना पन्नास रुपयात ते सगळे खंड दिले जात होते आणि तेव्हा स्वामी महाराजांचे ग्रंथ पहिल्यांदा लोकांना पाहायला मिळाले किती चोपन्न साली म्हणजे स्वामी महाराजांच्या समाधीनंतर चाळीस वर्षानंतर ते ग्रंथ लोकांना प्राप्त झाले त्याच्यानंतर रंगावधूत महाराज की गुजरातमध्ये स्वामी महाराजांनी जी दत्तविचारधारा सुरू केली ती रंगाउधूत महाराजांनी आयुष्यभर म्हणजे आत्ताच ते एकोणीसशे अडुसष्ट साली समाधीस्थ झाले तोपर्यंत साठ वर्ष पन्नास वर्ष संपूर्ण गुजरातमध्ये आज तुम्ही वापीपासून ते जामनगरपर्यंत जा सगळीकडे तुम्हाला घरोघर दत्तभावनी म्हटली जाते ती त्यांनी ओळीमध्ये दत्तबावांनी लिहिलेली आहे त्याच्यातही गुरुचरित्राचा सार आहे आणि सुद्धा अनेक दत्त ठिकाणी दत्तपावनी दत्त म्हटली जाते घरोघर दत्तभावनी पोचवण्याचं कार्य रंगावदूत महाराजांनी केलं आणि आत्ताच आले होते राणा महाराजांची मूर्ती त्यांनी जवळजवळ पाच ते सहा राज्यांमध्ये त्रिपदी परिवार स्थापून स्वामी महाराजांची त्रिपदी सगळीकडे पोचवली स्वामी महाराजांचे जे ग्रंथ आहेत दत्तपुराण द्विसहस्त्री हे तुमच्या आमच्यासारख्या लोक फार वाचू शकणार नाही पण ही जी आहे त्रिपदी आहे की जी तुम्ही आम्ही रोज म्हणू शकतो आणि ती त्रिपदी कशाला आधी व्याधी उपाधी जे आहेत त्याचा नाश होण्यासाठी आहेत ते अगदी साधं सोपं स्वामी महाराजांनी त्रिपदी लिहून ठेवली आहे सप्तशती गुरुचरित्र आहे ते जरी आपण वाचलं तरी आपलं कल्याण होईल फार मोठे मोठे ग्रंथ वाचायची जरूर नाही आणि ज्यांनी अभ्यास केला आहे की ते आपल्याला पुस्तकं पाहायला मिळतात दत्तपुराणाचं भाषांतर मिळतंय आहे द्विशास्त्रीचं सा भाषांतर आहे अनेक पुस्तकांची भाषांतर आता मिळायला लागले आहेत म्हणजे स्वामी महाराजांचं जे अवघड संस्कृत आम्ही म्हणतो ते आता आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य अनेक लोकांनी केलं आहे पण त्याच्यात ह्या त्यांच्या तीन शिष्यांचा प्रमुख वाटा आहे गुळवणी महाराज रंगवधूत महाराज आणि नाना महाराज आणि नाना महाराज आणि रंगवदूत महाराजांची त्यावेळेस पन्नासावी पंचवीसावी पुण्यतिथी आहे तर त्यानिमित्ताने या तिन्ही संतांना वंदन करून मी अवधूत वा, 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 वासुदेव नाम सुधाच्या बद्दल पुढे सांगतो आणि अतिशय सोपे तुम्ही हे श्लोक वाचले तरी तुम्हाला कळेल की किती सोपं संस्कृत रंगवदूत महाराजांनी लिहिलेलं आहे माणग्रामे जनिर्यस्य टेंबे नामने सुअशके अत्रिगोत्र त्रिदिशात वासुदेव नमोस्तुते आता याचा अर्थ सांगायची काही जरूर नाही आहे माणगावला अतिशय कुलवान अशा टेंबेस कुळात स्वामी महाराजांचा जन्म झाला अत्रिओतरत होतं टेंब्यांचं सुद्धा आणि गणेश आणि रमाबाई ह्या अतिशय साधन संपन्न संस्कार संपन्न असं ते कुटुंब होतं आणि त्या कुटुंबामध्ये स्वामी महाराजांचा जन्म झाला गणेशयोषत पिता साधू माता साध्वी पतिव्रता रमाबाई ती विख्याता वासुदेव नमोस्तुते रमाबाई त्यांच्या मातोश्री आणि गणेशपंत हे त्यांचे वडील गणेशपंतांनी बारा वर्ष सतत गाणगावपुरी गुरुचरित्राचं वाचन केलं आणि मग त्यांनी सांगितलं दत्तानी अरे बाबा तू इथे काय करतो आम्ही तुझ्या घरी येणार तू परत संसारात आणि पुन्हा माणगावला आले ते सगळा इतिहास महाराजांचं चरित्र आपल्याला माहितीच असेल तर त्याप्रमाणे स्वामी महाराजांचा जन्म झाला मग क्षत्रोपान तिरस्कारात बाल्यपि व्रत गौरवात तपस्सिद्धी स्वयं नेमे वासुदेव नमोस्त लहानपणापासूनच ज्यांनी छत्री वापरली नाही कुठलंही वाहन वापरलं नाही आणि पायात जोडा वापरला नाही विचार करा या तिन्ही गोष्टी न वापरता स्वामी महाराजांनी संपूर्ण भारतात दोनदा संचार केला आहे पायी अलौकिक असं कार्य स्वामी महाराजांनी केलेलं आहे आणि हे कार्य करताना त्यांनी स्वतःच्या शरीराची अजिबात पर्वा केलेली नाही आहे छत्रोपान तिरस्कारात बाल्यपी व्रतगौरात तपसिद्धी स्वयं नेमे वासुदेव नमोस्तु वर्णाश्रम कमे विग्रहान विग्रहांपासून सर्व वर्ण म्हणजे त्यांनी आपण जे म्हणतो गृहस्थाश्रम त्यांनी केला वानप्रस्थाश्रम झाला आणि संन्याश्रम सगळे आश्रमात गेल्या सगळे वर्ण त्यांनी हे केले आणि संपूर्ण भारतात फिरून वर्णाश्रमाची त्यांनी स्थापना केली पुनर्स्थापना संन्यास धर्म कसा असला पाहिजे वानप्रस्थाश्रम कसा असला पाहिजे हां हे त्यांनी शिकवलं त्यांचे स्त्री शिक्षा कुमार शिक्षा वृद्ध शिक्षा ही पुस्तकं आहेत की स्त्रियांनी कसं वागलं पाहिजे वृद्धांनी कसं वागलं पाहिजे कुमारांनी कसं वागलं पाहिजे ह्या छोटी छोटी पुस्तकं महाराजांनी लिहिली पण कशासाठी सनातन धर्माचा प्रचार पुन्हा करायचा शंकराचार्य शंकराचार्यांनी जे आद्य शंकराचार्यांनी कार्य केलं तेच कार्य स्वामी महाराजांनी तेवीस वर्ष भारतात केलं तुम्ही विचार करा शंकराचार्यांच्या वेळेला जसं परकीय आक्रमण होत तसं स्वामी महाराजांच्या वेळेला सुद्धा इंग्रजांची सत्ता या देशात होती आणि इंग्रजांनी आपल्याला किती इंग्रज आणलेत हे तर आपल्यालाही माहिती आहे की आपण आपलं सगळं वेश बदलला आपलं शिक्षण बदललं आपण सगळंच बदललं गेलो आज आपण जरी भारतीय आहोत आपण म्हणतो आम्ही हिंदू आहोत मुक्त आहोत पण आमच्यावरती त्यांची ज्या संस्कृतीचा पगडा बसला आहे तो मात्र आमचा निघाला नाही अजून आमची संस्कृती आम्ही विसरत चाललोय ज्यासाठी यासाठी आमच्या साधू संतांनी ही संस्कृती टिकवण्यासाठी धर्म टिकवण्यासाठी इतके सगळे प्रयत्न केले पण इंग्रजांनी दीडशे वर्षात ते सगळे प्रयत्न हाणून पाडले आणि आपल्याला आज त्यांच्यासारखं आपण जगतोय आज तुम्ही आम्हाला तर आमच्या लहानपणी आठवत आहे की आमच्या दहा बारा व वर्षाची बहीण झाली की ती नऊवारी नेसायचे नऊवारी नेसून वाढायची गण चौदाव्या वर्षी लग्न व्हायचं आता नऊवारी नेसून बाई वाढायला मिळत नाही आमच्या गरुडेश्वरल्या आज अशी परिस्थिती आहे की स्वामी महाराजांचा नियम असा आहे की त्यांना नऊवारी नेसून स्वयंपाक करून प्रसाद करून घालणारी बाई पाहिजे ती आम्हाला जेमतेम एक आत्ता आहेत पुढे मिळत नाही अशी परिस्थिती झालेली आहे हे का काय झालं आपण आमचा आपला ड्रेस सोडला हे सोडलं सुद्धा तुमच्यासारखं आम्ही तेच केलं हो कारण आम्ही कारकून झालो आम्ही पॅन्ट घालायला लागलो आमची शेंडी गेली मला आत्ता मी गोकर्णाला गेलो होतो आता ते जोगळेकर शास्त्री वारले त्यांनी म्हणे गवारीकर तुम्ही कुठून आलात गरुडेश्वर हो हो टेंबेस्वामी नमस्कार केला पण हो टेंबेस्वामी हे तर काय तुमची शेंडी कुठे आहे तुम्ही गरुडेश्वरचे ट्रस्टी म्हणू होता शेंडी नाही आहे तुम्हाला आपला धर्म कोणी बुडवला आपणच बुडवलाय आपण सगळं अनुकरण करत गेलो आमच्या चांगल्या धर्माचं आम्ही जे अनुकरण करायला पाहिजे ते सोडून आम्ही दुसरं अनुकरण केलं आणि त्याच्यामुळे आज विसरलं गेलं अहो पूर्वी दरेकाच्या घरी शुभम करो म्हटलं जात होतं शुभमकरो म्हटलं संध्याकाळी आई वडिलांना नमस्कार केला मोठ्या माणसांना नमस्कार करा पूर्वी घरात वीस वीस माणसं असायची घरात मोठी त्यांना नमस्कार केल्यावर जीवाला मिळायचं आज करोती बऱ्याच जवळजवळ बऱ्याचशा घरांना गायब झालंय कारण काय की आता अर्निंग दोघंही जण कमवत असतात त्या मुलांना करोती शिकवणार कोण मग ट्विंकल ट्विंकल रिटे स्टार आणि आता तर मोबाईल आणून देतात चार वर्षाची मुलं मोबाईल वापरतात तुम्ही आम्ही कोणाकडे गेलो आपण काम करत बोलत असलो ती मुलं मोबाईल पाहत असतात आता हे संस्कृती झालेली आहे पण स्वामी महाराजांनी मात्र तेवीस वर्ष हे फिरलं म्हणून ते म्हणतात छत्रोपान तिरस्कारात बाल्यपी व्रतगौरवात तपस्सिद्धी स्वयंनेमे वासुदेव नमोस्त ते स्वामी महाराज हे सनातन धर्माचं पुन्हा जागृती करण्यासाठी बाहेर पडलेले आहेत मग त्याच्यामध्ये तिथे लहान लहान प्रसंग त्यांनी लिहिलेले आहेत की स्वामी महाराजांच्या ह्याच्यात की लहानपणी ते कसे होते लहानपणी असताना एक गाय होती वांज गाय ती मारायची मारकुटी गाय होती वांज नव्हती मारकुटी गाय दूध काढू द्यायची नाही बस स्वामी महाराज गेले स्वामी महाराजांनी मंत्र म्हटला त्याच्या पाठीवरनं हात फिरवला ती गाय शांत झाली आणि त्या गायने दूध दिलं त्यांच्या मातोश्रींच्या माहेरी एक लहान मुलगा दीड वर्षाचा मृत पावला लोकांनी ह्याला मेल आहे हा पण स्वामी महाराजांनी नुसती ददर टाकली आणि तो जिवंत झाला आणि हे केव्हा स्वामी महाराज अजून तर वासुदेव शास्त्री झाले नव्हते त्यावेळेला अशा त्यांच्या केलं आणि मग त्यांना दत्त महाराजांनी माणगावला कार्य चालत होतं त्यांचं दत्त मंदिर बांधलं दत्त मंदिरात सेवा केली हजारो लोक तिथे जमायचे आणि एक दिवस दत्त महाराजांनी सांगितलं की आपल्याला माणगाव सोडायचं आहे झालं आता खूप आता तोपर्यंत स्वामी महाराजांचं वय चौतीस उत्तम माणगावला त्यांचा जम बसलेला होता आजूबाजूच्या पंचकृतीत शास्त्री हे नाव सगळीकडे झालं होतं पण दत्तानी सांगितलं की आता सोडा मग त्याचं ओळीत रंगवदूत महाराजांनी वर्णन केलं आहे ओळीत पण कुळवडी महाराज असं म्हणायचे की छत्तीस चौतीस वर्ष आपला सगळा जम बसलेला आहे संबंध पंचक्रोशीत आपलं नाव झालेलं आहे आपलं घर आहे आपले आई वडील सगळे तिथे आहेत आणि आपलं देवसुद्धा मंदिर तिथे आहे हे सगळं सोडून दत्ताने केवळ सांगितलं म्हणून कुठलाही विचार न करता स्वामी महाराजांनी माणगाव सोडलं ते सोडलं त्याच्यानंतर स्वामी महाराज संपूर्ण भारतात फिरले पण माणगावला कधी गेले नाही म्हणजे आयुष्याची चोवीस वर्ष नंतर जे स्वामी महाराज फिरत राहिले पण मांडगावला गेले नाही स्वतःचा नाव स्वतःचा लौकिक असताना ते सगळं सोडून लुगारून एका भिक्षेकऱ्यासारखं संन्याशासारखं आयुष्य पुढची चोवीस वर्ष स्वामी महाराज जगले सिद्धोपासने योगेनं भक्ती महागे प्रयत्न अनेकांपेरेन वासुदेवनं खूप लोकांना प्रेरणा दिली मग तत्प ज्ञान उपाधिशम पत्नी मात्र में आईला सांगितलं की आई आता मी जातोय आणि कशाला माया मोहबंध मी तर दत्ताचं कार्य करायला जातोय आणि भाऊ आहेत दोघं ते दत्त मंदिर सांभाळतील तुला सांभाळतील आणि निघून गेले पत्नीबरोबर वा वाडूला गेले वाडीला मृतपुत्र झाला तर पत्नी म्हणाली आहो तुम्ही दिलेल्या अंगाऱ्याने तुम्ही दिलेल्या तीर्थाने अनेक लोकांना तुम्ही जिवंत केले जागृत केले तर माझा मुलगा तुम्ही जिवंत करा ना स्वामी महाराजांसारखा योगीसुद्धा क्षणभर गलबलून गेले ते कारण त्यांनाही पुत्रवियोगाचं हो दुःख होतं पण एक संत असल्याकारणी नाही बाबा सुख दुःख येत असतं था। त्यांनी मग पत्नीला समजवलं अगं आपला एवढाच योग होता त्याचे आपण एवढंच देणं घेणं होतं तरी त्या पत्नीचं समाधान नव्हतं होत मग स्वामी महाराजांनी त्यांना सगळं सांगितलं की हे असं असतं शरीर कसं बनतं हे कसं बनतं हे सगळे लागे बांध आहेत हे सगळं जाऊ देतो आणि आता ईश्वरचरणी आपण रमू आपल्याला था तर चांगलं झालं की आपल्या मागचे पाशही तुटून गेले हे समजवल्यावरती बाई शांत झाल्या आणि तिथून वाडीहून निघाले महाराज आणि गंगाखेडला महाराज पोचले आणि गोदा तीरे ददा राधव यतीदिक्षाम सुमंगलाम गो गंगाखेडला गेल्यावरती आजारी पडल्या बाई अन्नपूर्णाबाई आणि महाराज स्वतः उत्तम वैद्य होते ज्योतिष होते त्यांनी पाहिलं की नाही आता पत्नी काही वाजणार नाही आहे ते शुश्रूषा करायचे औषध लावायचे पण ताप काही कमी होत नव्हता मग एक दिवस त्यांनी हट्ट धरला बाईंनी की आता माझं तर संपत आलं आहे जीवन पण लोक असं म्हणतात की तुम्ही दत्ताचे अवतार आहात वासुदेव शास्त्री म्हणजे दत्ताचे अवतार आहेत असं मी अने ऐकलं आहे अनेक लोक आपल्याबद्दल असं म्हणतात आपल्याला त्याप्रमाणे आपलं दर्शन घेतात आपल्या तीर्थानी अंगारानी भस्मानी रोग बरे होतात मला रोग बरा नाही करायचा आहे पण मला तुमचं दत्तस्वरूपात हवं आहे बाईने काय हो। मागावं मला काही नको आहे दत्तस्वरूपात हवं आहे स्वामी महाराजांनी म्हटलं अरे हे शक्य नाही आहे हे तर लोक म्हणतात नाही लोक म्हणतात पण माझासुद्धा तो विश्वास आहे आणि मग स्वामी महाराजांना त्यांनी त्यांना दत्तदर्शन दिलं आणि त्या बाईने स्वामी महाराजांच्या मांडीत प्राण सोडले प्राण सोडल्यावर चौदाव्या दिवशीच स्वामी महाराजांना स्वप्नात दत्त महाराजांनी संन्यास दिला आणि सांगितलं की आता तू हे घ्यायला अनिरुद्ध स्वामींचे नारायणंद स्वामी जिथे आहेत उज्जैनला त्यांच्याकडनं दंड घे आणि स्वामी महाराजांचे पायपेट सुरू झाले उज्जैनाला आले दंडम उज्जैनी क्षेत्रे वासुदेव नमस्त उज्जैनी क्षेत्राला दंड घेतला आणि त्या दंड घेतल्यानंतर नारायणंद स्वामींनी सांगितलं की बाबा तुम्ही मी तर तुम्हाला काय सांगणार दत्तक तुमच्या बरोबर आहेत तुम्ही संपूर्ण भारतात सनातन धर्माचा प्रचार करा नारायणानंद स्वामी जे होते ते असे अनिरुद्ध स्वामी की सव्वीसावी पिढी रंग नृत्य सरस्वतींच्यापासूनचे सव्वीसावे स्वामी दंडी स्वामी हे नारायणंद सरस्वती आपले स्वामी महाराज अठ्ठावीसावे दंडी सरस्वती आणि मग त्यांनी सांगितलं तुम्ही प्रचार करा आणि आज तुम्ही इथे भिक्षा घ्या मग त्यांनी स्वामी महाराजांनी सांगितलं की नाही तर आम्हाला घ्यायचा दत्त महाराजांचा हे आहे की भिक्षा मागूनच घ्यायची कुठे अशी भिक्षा नाही घ्यायची म्हणे मी सांगतोय तर आता गुरु सांगतायत आता गुरुची आज्ञा ऐकायची का दत्ताची ऐकायची त्या भ्रमात पडल्यामुळे मग शेवटी गुरूंचं ऐकलं आणि पहिला घास घेतला आणि जो महाराजांना ठसका लागला इतका जोराचा था ठसका लागला नाका तोंडातून सगळीकडून पाणी यायला लागलं आणि ती अवस्था त्यांनाची गुरूंना पाहवली नाही आणि गुरूंनी दत्ताला प्रार्थना केली की मी त्याला सांगितलं म्हणून तो बसलाय तुला जी काही शिक्षा करायची ती मला कर त्यांना काही करू नको आणि मग तो ठसका थांबला आणि मग स्वामी महाराज उज्जैनहून निघाले उज्जैनहून त्यांचं कार्य जे सुरू झालं ते कार्य स्वामी महाराजांचं काय कार्य आहे कसं ते रंगवदूत महाराजांनी सांगितलेलं आहे पण सगळ्यात महत्त्वाचं की स्वामी महाराज हे भिक्षा घेऊनच जगायचे आणि त्या काळी अनेक घरं अशी होती जवळजवळ प्रत्येक ब्राह्मणाच्या घरी वैश्वदेव होत होता आणि त्यांचा नियम होता की ज्याच्या घरी वैश्वदेव होईल होत असेल त्याच्या घरचीच भिक्षा महाराज घ्यायचे आणि असं ते महाराष्ट्रात फिरले गुजरातमध्ये फिरले गुजरातमध्ये गुजरात जेव्हा ते आले तेव्हा गुजरातमध्ये मात्र अशी परिस्थिती झाली द्वारकेला जेव्हा चातुर्मास केला त्यांनी तेव्हा त्यांना भिक्षा नाही मिळायचे कारण असे घरात नाही सापडायचे तर स्वामी महाराज चव्वेचाळीस दिवस रोज एक एक खारीक राहून राहिले होते एक खारीक एका दिवसाला खात होता तेव्हा माणूस कसा योगी असेल किती त्यांनी कष्ट क्लेश सहन केले असतील लहानपणापासून दुःख पत्नीचा वियोग मुलगा गेला आणि भिक्षा लोक द्यायचे नाही तरुण आहात तुम्ही भिक्षा काय मागता काम करा आजही आपण कधी कधी म्हणतो अरे खूप एक मागायचे काम कर जरा काम कर म्हणजे तुला पैसे मिळतील पण तसं स्वामी महाराजांना सुद्धा लोकांनी खूप त्रास दिला पण ते त्यांचं जे कार्य होतं ते चालू असायचं चा। आणि सतत दत्त महाराज त्यांच्याबरोबर असायचे अनेक संत झाले त्यांना संतांना देव प्रसन्न झाले नामदेवाला देव प्रसन्न झाले विठोबाने दूध प्यायले मीराबाईचं विष पृष्ठ प्यायले पण स्वामी महाराज हे एकच असे संत आहेत की त्यांचं आराध्य दत्त सतत त्यांच्या बरोबर असायचं सतत कधीही दत्त महाराजांनी स्वामी महाराजांना सोडलं नाही कुठेही स्वामी महाराजांची चूक होत असेल कुठे आचरण त्यांचं कमी पडत असेल तर दत्त महाराज सांगा हे बरोबर नाही हे तुमचं चुकलंय हे असं करा इथून नाही इथे उठून इकडे जा म्हणजे इतकं प्रत्येक ठिकाणी स्वामी महाराजांच्या ह्याची ते काळजी घ्यायचे <laughs> नारायणायो दंडम ददोपरा दोपरा आय वासुदेव नमोस्तु ते कवित्वादी पराम सिद्धी दत्वाचक्रे तमक्रम योगानंदम पण वासुदेव नमोस्तु ते मी सांगितलं तसं सा की नारायणस्वामी दीक्षित स्वामींना त्यांनी वाडायला दंड दिला स्वामी महाराजांनी सांगितलं दीक्षित स्वामींना अरे नारायण दंड नको घेऊ हल्ली फार अवघड काम आहे संन्यास दीक्षात दंडी दीक्षावाल्यांना भिक्षा मिळणं अवघड आहे तू दंड कशाला घेतो तू काय चांगला संन्याशी राहिला तर राहा पण दीक्षित स्वामींना दंड हवा होता पण स्वामी महाराजांनी दिला नाही वाडीला स्वामी महाराज आतमध्ये दीक्षित स्वामी बाहेर उभे राहिले रात्रभर रडत की मला दंड तर यांच्याचकडनंच घ्यायचा आहे आणि मग दत्तानी सांगितलं की बाबा त्या दीक्षित स्वामींना दंड द्या त्यांना हवा आहे दंड आणि तुम्हीच योग्य आहात अधिकारी दुसरा कोणी दंड देणारा नाही आहे त्यांना आणि मग स्वामी महाराजांनी त्यांना दंड दिला गांडा महाराजांना सुद्धा एक साधा माणूस गांडा महाराज काही आहे त्यांचा लिखाणाशी याच्याशी काही परिचय नाही पण स्वामी महाराजांच्या नुसतं हस्तस्पर्शाने गांडा महाराजांना सुद्धा त्यांनी योगविद्या दिली आणि त्याबरोबर ही लेखनविद्या दिली स्वामी महाराजांचं पहिलं चरित्र गांडा महाराजांनी लिहिलं की जे चरित्र आज तुम्ही वाचलं तर तुम्हाला प्रत्येक छोटे 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 प्रसंग सुद्धा त्याच्यातून तुम्हाला स्वामी महाराजांचे पाहायला मिळतील पण खरोखर मी म्हणतो स्वामी महाराजांचं पूर्ण चरित्र तुम्हाला आम्हाला माहिती आहे का नाही माहिती त्याचं कारण गांडा महाराज दीक्षित स्वामी सीताराम महाराज यांनी जे त्यांच्याबरोबर राहताना जे अनुभवलं पाहिलं ते असं ते तुम्हाला पंधरा वीस पंचवीस टक्के चरित्र आपल्याला माहिती आहे पंच्याहत्तर टक्के चरित्र असं आहे की ते तुम्हाला आम्हाला माहिती नाही आहे इतका मोठा माणूस पण त्याचं जर कारण ते स्वतः स्वामी महाराज लौकिकाच्या एकदम त्यांना लौकिकच नको होता मी कोणी मोठा आहे माझ्या आणि अशा ठिकाणी राहायचे त्यांची चातुर्मासाची जागा जर तुम्ही पाहिल्या तर तुम्हाला आज सुद्धा जायला तिथे अवघड आहे स्वामी महाराज कसे गेले असतील त्यावेळेला आम्ही तर वाहनं घेऊन गेलो त्या त्या ठिकाणी फक्त एक ठिकाणी नाही जाऊ शकलो हिमालयात कारण आम्ही बद्रिकेदारपर्यंत जाणार होतो पण तो ते रस्ते बंद असल्याकडे जाऊ शकलो नाही पण बाकीच्या सतरा जागा आम्ही स्वामी महाराजांनी जिथे चातुर्मास केला तिथे जाऊन आलो अतिशय अवघड जागा आहे आजही आजही तिथे जायचं असेल तर इथे थांबा तुम्ही महतपूरची जागा तशी था इथे थांबाचं था। पंधरा वीस मिनटं खाली टेकडे वर चढत तुम्ही गेलात की ते स्थान येतं महत्पूरचं आता त्या काळी शंभर सव्वाशे वर्षापूर्वी तिथे कसे राहिले असतील कशी भिक्षा भिक्षा तर मिळायची नाही कशी भिक्षा त्यांनी घेतली असेल आणि वाढीला असताना त्यांना संग्रहणी झाला तर दा संग्रहिणी रोग झाल्यानंतर काय त्यांना असं औषध तर हे त्यांचे औषध त्यांना जे काही असेल ते दत्त महाराज करायचे न दत्तांचं औषध ते घ्यायचे पण एक वैद्य आले कोणी आणि त्यामुळे मी तुम्हाला संग्रहणीचं औषध देतो आणि हे औषध तुम्ही चांगल्या तुपाबरोबर घ्या आणि महाराजांनी ते औषध घेतलं आणि त्यांचा रोग बरा व्हायचा हजी वाढला आणि रात्री दत्ताने सांगितलं का आम्ही तुमचे वैद्य असूनही तुम्ही दुसरीकडनं घेतले ना आता आयुष्यभर तुमचीही बरी होणार नाही जे त्यांना तुम्हाला दुखणं आहे शेवटपर्यंत तुम्हाला भोगायचं आहे आणि खरोखरच शेवटपर्यंत स्वामी महाराजांनी भोगलं ब्रह्मावर्तला होते महाराज ब्रह्मावर्त हे स्थान असं आहे की जिथे स्वामी महाराजांनी चार चातुर्मासे कोण केले पहिला एक चातुर्मास केला आणि त्याच्यानंतर तीन चातुर्मास केले ते तीन चातुर्मास त्यांनी सीताराम महाराजांसाठी केले सीता महाराज राम महाराज हे त्यांचे बंधू पण ते सुद्धा महाराजांचे शिष्य होते स्वामी महाराजांनी सांगितलं अरे तू गायत्री पुरस्च्चरण कर सीताराम महाराज म्हणे मी तर असा अनाडी माणूस आहे मला काय माहिती आहे धर्मवीर पुरस्च्चरण काय असतं मला काही माहीत नाही तुम्ही जर इथे राहणार असाल न माझ्याकडे लक्ष देणार असेल तर मी गायत्री पुरस्च्चरण करतो तर स्वामी महाराज म्हणे बरं मी राहतो इथे आणि मग सीताराम महाराजांचं गायत्री पुरस्चरण पूर्ण झालं तिथे पण ह्या तीन वर्षात स्वामी महाराजांनी अनेक ग्रंथ त्यांचे जे मुख्य सगळे ग्रंथ आहेत ते सगळे ब्रह्मावर्तला लिहिलेत ब्रह्मावर्त आणि आपण गाणगापूरला गेला असाल गाणगापूर आणि ब्रह्मावर्त ब्रह्म गाणगापूरला मृष सरस्वती स्वामी महाराज राहिले आणि तिथे राहिल्यानंतर त्यांनी आपल्या धर्माचा प्रचार केला आणि बऱ्याच लिला केल्यात गाणगापूरला एकी साथे आठ स्वरूप धरी देव बहुरोप रोप आठ आठ रूपं घेऊन गेलेत कोणाचा कोड बरा केला कोणाला जिवंत केलं हे सगळं त्यांनी तिथे केलं त्याचं कारण असं आहे की त्या वेळेला तिथे मुसलमान संस्कृतीचं प्राबल्य होतं आणि मुसलमान संस्कृतीचं प्राबल्य कमी करायचं असेल तर आपण काही असे ओली आहोत फार मोठे हे दाखवायला पाहिजे म्हणून ते तिथे राहिले आणि शेवटी तो राजा पण त्यांच्याकडे यवनराजनी टाळी पीड जातपातनी तने नचीड तो राजा सुद्धा आला तिथे तो यवनराजा आला आणि त्यालाही पाहिलं आणि तो त्यांना गुरु मानायला लागला म्हणजे त्यांचा त्रास आपल्या लोकांना कमी झाला चौदावा अध्याय गुरुचरित्रचा आहेच सायमदेवाला त्या तिथे सांगतो की मला म मा, आता मी गेलो तिथे तर मला मारणार आहे तर नुसरे सर तरी सांगतात मी आहे इथे तू जा घाबरू नको जाऊ ये तू येस तवर मी इथे बसलो आहे पण अशा ह्याच्यामुळे त्यांनी तिथे वास केला हीच ब्रह्मावर्तमध्ये तशीच परिस्थिती होती ब्रह्मावर्तामध्ये सुद्धा त्यांचं प्राबल्य होतं आणि म्हणून स्वामी महाराज तिथे राहिले स्वामी महाराजांनी काय करावं तुमच्या आमच्यासारख्या घरोघर गर जाऊन संध्या शिकवली लोकांना वैश्वदेव शिकवले कोणाला योग शिकवले कोणाला वेद शिकवले आणि आने अनेक स्तोत्र पुन्हा करायचेच स्वामी महाराजांनी दत्तपुराण तिथे लिहिलंय स्वामी महाराजांनी सप्तशती तर तिथे लिहिलंय समशलोकी गुरुचर तिथे लिहिलंय आणि सगळ्यात म्हणजे दत्त परंपरेचा दत्त विचारधारेचा तो महान मंत्र आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा याची निर्मिती सुद्धा ब्रह्मावरच आहे असं त्या ब्रह्मावर्त महत्वाचं स्थान म्हणून स्वामी महाराजांनी तीन चातुर्मास तिथे केले तत्पूर्वी एक चातुर्मास केलेला होता आणि त्यांनी पाहिलं की हे स्थान आहे काशीपासून जवळ आहे वेगवेगळ्या विद्वान लोकांशी मला भेटता येईल मला त्यांच्याशी चर्चा करता येईल वेदांवर उपनिषांवर बोलता येईल त्यांना काही सांगता येईल ब्रह्मावर्तचा आणखीन एक किस्सा आहे तो मी सांगतो तुम्हाला प्रसंग सांगण्यासारखा आहे म्हणून मला वाटतो ह्याच्यात ब्रह्मावर्त्य खूप आहे रंगवदूत महाराजांनी की ब्रह्मावर्तला असताना स्वामी महाराजांना संग्रहणी होती जी कायमची चिकटली होती आणि संग्रहणी म्हणजे काही खाल्लं की असं त्यांना वाटायचं आहे की मला परसागडला झाली किंवा झाली म्हणजे एक थोडंसं थोडासा जस्ट ते स्नान करायला जायचे जा गंगेवर मे महिन्याचं ऊन तापलेलं नदी दोन दोन किलोमीटर लांब गेलेली अशा याच्यात पायी पायात चप्पल नाही एक लंगोट एवढीशी वरती छाटी आणि परसागडला जाय जायचे महाराज झालं की न स्नान करायला जायचे पुन्हा आले पंधरा मिनिटांनी पुन्हा तसं झालं की पुन्हा जायचे असं दिवसाला पंचवीस पंचवीस स्नानं ब्रह्मावर्तीला महाराजांनी के केलेली आहेत आणि इतका सगळा त्रास सहन करून सुद्धा इतके मोठे ग्रंथ आपल्याला दिलेले आहेत दत्तपुराण तुम्ही वाचलं त्याच्यातली वेदपास तुझी वाचली तर तुम्हाला वाटेल की काय स्वामी महाराजांचं ऋषी तुल्य काम आहे असं तेच गोष्ट तुमच्या आमच्यासाठी सामान्य लाखसोख लोकांसाठी सुद्धा त्यांनी लिहिलं आहे सप्तशती गुरुचरित्र तुम्ही वाचू शकता मी वाचू शकता स्त्रिया वाचू शकतात आता सगळं वेगळं झालं का नाही वाचायचं स्त्रियांनी वगैरे असं सगळे त्याचे प्रश्न आहेत त्याच्यात मला काहीतरी दे उत्तर देऊ शकत नाही पण स्वामी महाराज असं सांगायचे की गुरुचरित्रामध्ये वेदमंत्र कारणाने वेदमंत्र वाटण्याचा म्हणण्याचा अधिकार स्त्रियांना नाही स्त्रियांना तो अधिकार केव्हाही होतो त्यांची जर मुंज झाली असेल था। तर लोकं म्हणतात लोपामुद्रा गार्गी वगैरे आपण नावं घेतो मैत्रेयी पण ह्या सगळ्यांच्या तेव्हा मुंजी झालेल्या होत्या आणि ह्या लोकांच्या म्हणून त्या बायकांना मंत्र वेदाचे अधिकार होते पण वा आता सगळंच वाचतात वाचावं काही हरकत नाही त्याचा उपयोग त्रास काय जे व्हायचा तो त्याला सहन करायचा मग महाराजांनी सांगितलं आहे तसं तर आणि दुसरी गोष्ट की ब्रह्मावर्तला काशीचे विद्वान ब्राह्मण आले सगळे एकत्र आणि महाराजांकडे येऊन स्वामी महाराजांना नमस्कार केला त्यांनी म्हणे महाराज काय अहो तुम्ही तर संन्यासी आहात म्हणे संन्याशी आहे मी मग संन्याशी असतो तो तर निर्गुण ते निर्गुणाची उपासना करतो तुम्ही तर इथे सगुणाची उपासना करताय दत्ताची पूजा करताय अहोळे हे दत्त माझ्या मागे लागलेले आहेत ते मला सोडतच नाही मी त्यांना सांगितलं की मी तर ब्रह्मचारी मी तर संन्याश आहे माझ्याकडे काही नाही आहे तर तुम्ही तर दत्त म्हणे काही नाही नुसतं भस्मलाव चालेल तुम्ही फक्त लावून पूजा करतो ते ऐकत नाही माझे शास्त्री बुवा सगळ्यामुळे हे तर सगळं काय तुम्ही सांगताय असं तर थोडं असतं काही बरं म्हणे मूर्ती घेतली ती ती म्हणजे मूर्ती घेऊन तुम्ही गंगेत गंगार्पण करून टाका म्हणजे मी सुट्टा तुम्ही सुटते आणि झालं ती मूर्ती गंगार्पण केली या शास्त्रीभुआशी संवाद महाराजांचे चालू होते अर्ध्या एक तासाने असा आवाज आला टक 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 असं करत ती मूर्ती येऊन स्वामी महाराजांच्या पाटावर बसली ते ब्राह्मण पाहायला लागले म्हणे पाहिलं तुम्ही हे मला सोडत नाही मी तर यांना सोडायला तयार आहे तर असं हे ब्रह्मावर्त आणि ब्रह्मावर्त अठराशे सत्तावन्नच्या लढाईतसुद्धा ते फार महत्त्वाचं स्थान होतं त्याला विठूर म्हणतात तात्या टोपेची ती जन्मभूमी कर्मभूमी आहे अठराशे सत्तावन्न साली ब्रह्मावर्तला पेशव्यांचं राज्य होतं म्हणजे पेशवे आता हेव गुलाम झालेले होते पण ते तिथे होते रावसाहेब पेशवे नानासाहेब पेशवे आणि त्यांना ब्रह्मावर्त अठराशे सत्तावन्न साली सोडावं लागलं होतं अशी ती जागा ती ऐतिहासिकसुद्धा आहे पण स्वामी महाराजांनी ब्रह्मावर्तला अमर करून टाकलं दत्त संप्रदायातले उत्त उत्तमातले उत्तम ग्रंथ ब्रह्मावर्तला स्वामी महाराजांनी निर्माण केलेले आहेत आणि रंगदूत महाराज म्हणतात की जसा ज्याचा अधिकार तसे स्वामी महाराजांनी ग्रंथ लिहिले की बाई विद्वान लोक आहेत ना त्यांच्या दत्तसाठी दत्तपुराण आहे द्विसहस्त्री आहे पण आबालवृद्धांसाठी दत्तपुराण कसं वाटणार ते म्हणून स्वामी महाराजांनी मराठीत दत्तमहात्म्य नावाचं पुस्तक लिहिलंय आणि हे दत्त दत्तमहात्म्य त्यांनी महत्पूरला चातुर्मास केला मी सांगितलं त्या महत्पूरला आज जवळजवळ ऐंशी टक्के मुसलमानांची वस्ती आहे क्षिप्रा नदी आहे पण जाताना तुम्हाला गाडी इथे पार्क केली तर पंधरा वीस मिनटं चालत जावं लागतं वयोवृद्ध माणूस नदीपर्यंत जाऊ शकणार नाही कारण खाडे टेकडे दगडावर पाय ठेवून जावं लागतं आम्हीसुद्धा जेमतेम गेलो होतो तेव्हा माझी परिस्थिती बरवी होती आता मी सुद्धा चालू शकेन असं मला नाही वाटत अशा ठिकाणी स्वामी महाराज राहिले आणि त्या महत्पूरला स्वामी महाराजांनी दत्त महात्म्य नावाचा अतिशय उत्तम ग्रंथ लिहिलेला आहे मी जर असं म्हणतो स्वामी महाराजांचा कुठलाही ग्रंथ वाचा तुमच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणारच नाही अ साधं तुम्ही आपण श्रीपा श्री वल्लभ म्हणतो ना हे तुम्हाला वाटतं सगळेच म्हणता श्री श्रीवल्लभ काय का करुणा त्रिपदी त्याच्यामध्ये धर्मे प्रीतीम सन्मतीम देवभक्तीम सत्संगाप्तीम च मुक्तीम भावा सक्तींचा खिलानंद मूर्ते घोरात कष्टात उद्धर नमस्ते पण त्याच्यातली शेवटची ओळ जास्त महत्वाची श्लोक पंचकमेतज लोकमंगलवर्धनम प्रफटेत नियतो भक्त्या सश्री दत्तप्रियो हे तुम्ही स्तोत्र म्हणाल तो लोकांचं कल्याण होईल लोकांचं मंगल होईल म्हणजे आपण म्हणलो ना तुमचं कल्याण होऊ आपले सगळे तसं आहे तसं हे स्तोत्र आपण म्हणतो तर लोकांचं कल्याण तर होईलच आणि दत्त महाराजांची आपल्यावर प्रीती होईल असं हे अतिशय दत्तप्रितिकर स्तोत्र हे रोज म्हणावं त्याला किती वेळ लागतो दोन मिनटं पाच मिनिटं दिगंबराची एक माळ करायला पंधरा मिनटं लागतात दिगंबराची माळ का करायची तर आमच्या तिथे एक दत्तभक्त यायच आहे त्यांनी सांगितलं की अरे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा महान मंत्र का आहे अहो त्याच्यामध्ये सगुणाची उपासना पण सांगितली आहे आणि निर्गुणाची सुद्धा उपासना सांगितली आहे दिगंबरा दिगंबर आता दिगंबर म्हणजे आपण विचार नाही दिग ज्याचं दिशा आहेच वस्त्र दत्त भगवान पण श्रीपाद वल्लभ तर अवतार झालाय आम्ही पाहिलाय श्रीपाद श्रीवल्लभ जी आहे ती सगुण उपासना आहे आणि दिगंबरा दिगंबर आहे निर्गुण उपासना आहे निर्गुण आणि सगुण उपासना दोन्ही उपासना ज्या मंत्राद्वारे तुम्ही करू शकता तसा हा दिगंबराचा मंत्र आहे पुढे अनेक गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत अनेक चमत्कार त्यांनी सांगितलेले आहेत पण मी चमत्कार सुद्धा स्वामी महाराजांचं जे कार्य आहे ते सांगतो स्वामी रंगवजूत महाराज असं म्हणतात की मानवम पांडुरंगाख्यम स्वप्न दर्शन मात्रत चकार आर्योम तनारद्यो वासुदेव नमोस्त स्वप्नामध्ये फक्त दर्शन दृष्टांत देऊन माझ्यासारख्या अनार्य माणसाला स्वामी महाराजांनी आर्य बनवला आर्य याचा अर्थ हिंदू धर्माची सगळी धर्मग्रंथांची संपूर्ण माहिती मिळ मिळवलेला तो आर्य असा मला आर्य स्वामी महाराजांनी बनवला आहे मी तर अतिशय हीन आहे पांडुरंग म्हणजे काहीच नाही पण पांडुरंगाला स्वामी महाराजांनी आकार दिला आणि काय कार्य रंगवदूत महाराजांनी केलं आहे की गेले शंभर वर्ष गुजरातमध्ये ठिकठिकाणी थीक दत्तयाग होतात ठिकठिकाणी थीक गुरुलीलामृतचं पारायण होतं गुरु लिलामृत नावाचा अतिशय उत्तम ग्रंथ रंगवदूत महाराजांनी लिहिला आहे त्याचा गुरुलीलामृतलं पहिलं कांड जे आहे ज्ञानकांड हे संपूर्ण दत्तपुराण आहे भक्तिकांड आहे ते गुरुचरित्र आहे आणि शेवटचं जे उपासनाकांड आहे सगळं संपूर्ण टेंबेस्वामींचं चरित्र आहे तर हे तीन ग्रंथ एका ह्याच्यात ती तर त्याच्या पंच्याहत्तर हजार पारायण गुजरातमध्ये झाली त्याच्या पंच्याहत्तर वर्ष त्या ग्रंथाचा झाल्यावर इतके ती ग्रंथाची तिथे लोकप्रियता आहे आणि लोकांना दत्तमय बनवलेलं आहे जे स्वामी महाराजांची इच्छा होती की बस सगळ्यांनी दत्ताची पूजा करावी कलव श्रीपाद वल्लभ दत्त हा देव असा आहे म्हणे माझा की जो ज्ञानाचा देव आहे योग्यांचा देव आहे तो काही कोणाला मारायला का याला त्याला आलेला नाही आहे तर लोकांना ज्ञान द्यायला आणि लोकांचं कल्याण करायला दत्ताचा अवतार आहे बोधिया यदूने परशुराम साध्य देव अनेक लोकांना त्यांनी शिक्षा दिली दत्ता आहे दत्ताने आणि मग हे दत्ताचे अवतार झालेत जोई द्विजस्त्री केरो थयो पुत्र तू निस्संदेह त्या स्त्रीने स्वामी दत्त महाराजांना अन्न दिलं धान्य श्राद्धान विप्रे प्रेमे दिले गुरुंना तृप्त केले देऊनी आत्मदाना पीठा पुरात जन्मे दातार मुक्ततेचा अवतार दिव्य झाला श्रीपाद वल्लभांचा म्हणजे जी भिक्षा भिक्षा संप्रदाय जो आहे तो दत्त महाराजांनी जो सुरू केला तो स्वामी महाराजांनी अतिशय प्रखरतेने चालवला आणि प्रखरतेने चालवला आणि त्यांचे सात शिष्य म्हणजे आज संपूर्ण भारतात दत्त दत्त जातची जी परंपरा विचारधारा पोचली आहे ती स्वामी महाराज आणि त्यांच्या शिष्यांद्वारे आणि स्वामी महाराजांचं वागमव वाचलेले आज देशमुख साहेबांसारखे जे आहेत अनेक व्याख्यानं त्यांनी केली आहेत ठिकठिकाणी भारतात तर फिरलेलेच आहेत परदेशात जाऊनही दत्त महाराजांचं त्यांनी कार्य केलेलं आहे आणि स्वामी महाराजांच्या होती त्यांचं प्रेम एक एक साहित्यपणे वाचतो की नवा नवा अर्थ निघतो मला कुठून स्वामी महाराजांचं हे इतका अभ्यास त्यांनी केला त्यांच्यामुळे आम्हाला स्वामी महाराज काय आहे ते आम्हाला कळलं असं हे पुण्याचं रत्न आहे मागच्या वर्षी प्रबोधिनीने त्यांचा प्रबोधिनीने त्यांचा सत्कार केला उत्तम दत्त साहित्य लिहिणारे स्वामी महाराजांच्या साहित्याचे अभ्यास म्हणून आणि आज माझ्यासारख्या सामान्य पामराच्या भाषणाला ते येऊन बसले का तर नाही बाबा तू बोल बोलायला माणसं पाहिजेत आम्ही काही तुमचं चुकलं तर आम्ही सांगू आता माझं किती चुकलं ते सांगणार नाही ते मला पण मला त्यांच्यासारखे आशीर्वाद द्यायला आज इथे आले ह्याच्यातच मी तर म्हणतो की स्वामी महाराजांच्या प्रवचनात तुम्ही मला बोलवलं त्याचं माझं सार्थक झालं सार की देशमुख साहेबांना समोर मी बोललो भले कसा वेडे वाकुडे गाईनं परी तुझा म्हणून येईल तर असे देशमुख साहेब त्यांनी आत्ताच नुसतं एक पुस्तक लिहिलं आहे आणि त्या पुस्तकाची किंमत एक फारशी नसेल शंभर रुपये आहे स्वामी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात अखेर गरुडेश्वरी एक छोटसं स्तोत्र एकशे दहा स्तोत्र आहे दत्त दत्तभावसुधार असं स्तोत्र नावाचं स्तोत्र आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा दत्त महाराजांची स्तुती आहे आणि नंतर गुरुच्या आहे आणि पुन्हा दत्त महाराजांच्या स्तुतीचे श्लोक आहेत एकशे आणि त्याचं अतिशय उत्तम विवरण देशमुख साहेबांनी केलेलं आहे ते पुस्तक आपल्या वासुदेव निवासनी प्रसिद्ध केलं आहे अवश्य ते पुस्तक वाचा म्हणजे स्वामी महाराजांची काव्यरचना किती अद्भुत होती एकेका शब्दातून त्यांना काय काय सांगायचं आहे हे अतिशय स्पष्टपणे जास्तीत जास्त उदाहरणं देऊन देशमुख साहेबांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे ते आपण जरूर वाचा आता हे मी शेवटच्या दहा श्लोकांकडे येतो पण वेळही होत आला आहे थोडासा उशीर झाला आहे मला म्हणजे भाषणाला दहा मिनटं उशीर झाला म्हणून मी आणखीन पाच दहा पंधरा मिनटं घेतो पण आपल्याकडे जे आहे तुमच्याकडे स्वागत दिलेला आहे मी असे माई माई यत्पाद पासुनाम जातं गरुडेश्वर मितीवृत भूवैकुंठ समाख्यातं वासुदेव नमोस्त त्याच्यात नाही याच्यात आहे <coughs> स्वामी महाराजांनी तेवीसावा चातुर्मास गरुडेश्वरी केला आणि तेविसावा चातुर्मास केल्यानंतर स्वामी महाराजांची प्रकृती हळूहळू क्षीण व्हायला लागली आणि स्वामी महाराजांना तर काही लौकिक नको होता आणि त्यांच्याही लक्षात आलं की आता माझी माझं काही जास्त आयुष्य नाही आहे म्हणून त्यांनी निवरानिवरच्या गोष्टी करायच्या आजूबाजूच्या लोकं होते त्यांना सांग आता काही माझं खरं नाही अमुक नाही मी गेल्यावरती मला इथे नदीत सोडून द्या मला काही करायचं नाहीच सोडून द्या नदीत तर दत्तच महाराजांनी गांडामारवांना स्वप्न दिलं दृष्टांत दिला की यांना तर काही करायचं नाही आहे पण मला गरुडेश्वरी लिला करायच्यात तर इथे दत्त मंदिर बांधा आता गांडा स्वप्न मिळालं वा गांडाबाबांनी त्यावेळेला त्या आपण जाहिराती छापतो तशा छोट्या छोट्या छापल्या की गरुडेश्वरी दत्त मंदिर बांधायचं आहे ज्यांना आर्थिक मदत करायची असेल ती करावी तर स्वामी महाराजांनी पाहिलं गांडा पण हो मला काल दत्त महाराजांनी स्वप्न सांगे सांगितलं मग महाराजांनाही स्वप्नात दत्ताने सांगितलं की तुम्हाला काही करायचं नाही तुम्हाला लौकिक नको आहे पण आमचं मंदिर इथे बाबा आम्हाला इथे लिला करायची गरुडेश्वरी महाराज म्हणे अहो इथे कोण करणार मंदिर बांधणार कुठून मूर्ती कुठून आणणार काय करणार दत्त महाराज म्हणून काय तुमच्याकडे आहे ना ती पूजेची मूर्ती स्वामी महाराजांना बडोद्याच्या एका सोनाऱ्याने मूर्ती दिली होती ती मूर्ती आहेच तुमच्याकडे ती ठेवा आणि मग स्वामी महाराजांनी स्वतः छोटा पूर्वी गरुडेश्वरचं मंदिर एवढं होतं त्याच्यात ती दत्तमूर्ती ठेवली आणि पहिल्या वर्षी म्हणजे एक दत्तजयंती स्वामी महाराजांच्या हजरीत तिथे झाली आणि बडोद्याहून तेव्हा गरुडेश्वरी यावं लागत त्यावेळेला हे आत्ता सगळे जे रस्ते ते रस्ते नव्हते म्हणजे बडोद्याहून डभोईला जावं लागतं डबोईन चांदोदला आणि चांदोदला नावेत बसून त्या नावेत बसून गरुडेश्वरी जावं लागायचं कमीत कमी त्यावेळेला अठरा तास नावेत लागायचे आत्ता तुम्ही नर्मदेला पाणी पाहता ते काही नाही पण तेव्हा भरपूर पाणी होतं कारण तेव्हा डॅम झाला नव्हता आणि त्या नावा अशा हेलका खायच्या आहे लोक घाबरायचे पण स्वामी महाराज तिथे आले ते कळल्यावरती तिथे दर्शनाला लोक यायचे आणि जो एक दोन हजार तेराचा चातुर्मास स्वामी महाराजांनी तिथे केला तेव्हा तीन संन्यासी होते एक ब्रह्मानंद सरस्वती की ज्यांनी कारंजाचं मंदिर बांधलं ते ब्रह्मानंद सरस्वती आणि ब्रह्मानंद स्वामी जे शंकराचार्य शृंगेरच्या शंकराचार्य शिष्य होते ते आणि स्वामी महाराज असं तिघांनी एक चातुर्मास तिथे केला दोन हजार तेराचा आणि स्वामी महाराजांच्या अंत्यसमयी ब्रह्मानंद सरस्वती सुद्धा होते तिथे अनेक लोक होते गांडा महाराज होते गांडा महाराज होते गुळवणी महाराज होते गांडा महाराजांना सांगे गांड्यात उद्या आईवडिलांची सेवा करायला जा इथे काही जरूर नाही तुझी महाराज बरं महा आज्ञा म्हणजे आज्ञा गुळवणी महाराजांना सांगितलं आता तुमचं तर म्हणे असं नाही म्हणे हे तू दत्ताचं चित्र मला दिलं आहे ना हे घेऊन जा गुळवणी महाराजांना ते चित्र दिलं पण गुळवणी महाराजच्या बद्दल असं मला म्हणता येईल की त्यांच्यासारखा स्वामी महाराजांचा नशीबवान शिष्य दुसरा नाही कारण हवनूरला असताना हवनूरला महाराज होते आणि हावनूरला भेट झाली त्यांची गुळवणी महाराजांना गुरूंना भेटायचं होतं कारण त्यांनी पौनीला दीक्षा घेतली दीक्षा घेतली पण त्यांना ओढ लागली की टेंबेस्वामींना मला भेटायचं आहे आणि त्यांना कळलं की महाराज या बाजूला गेलेत आणि दी गुळवणी महाराज त्यांच्या मागे कुठे पोचले की अशाशी यती आत्ताच पाच मिनटं झाले गेले असं करता करता त्रेपन्न दिवसाने गुळवणी महाराजांची आणि वासुदेवानंद सरस्वतींची हावनूरला भेट झाली आणि हाऊन तुला भेट झाल्यावर तिथे राहिले असं तसं मग एक दिवशी त्यांनी सांगितलं महाराजांना महाराज मला दत्त दर्शन करायचं आहे आणि तुम्ही दत्त आहात हे मला माहिती आहे तुम्ही मला दत्त दर्शन द्या आणि बरं बघू स्वामी मनात लगेच तर हो म्हणतील असे नव्हते परीक्षा घेणारे होते एक दोन दिवस सतत ते मागे लागले बरं म्हणे उद्या ये तू स्नान करून ये तिथे तुंगभद्रा नदी तीन नद्यांचा संगम आहे हावनूरला आणि हाव म्हणजे मला असं वाटतं तर हावनूर म्हणजे काय की लोभ आणि नूर पाहिलं की ज्याला लोभ सुटतो असं पण तसा अर्थ नाही येतो हाव म्हणजे नाग आणि नूर म्हणजे शंभर ज्या गावामध्ये शंभर नागांची वस्ती होती अशा ठिकाणी स्वामी महाराज राहिले जंगलातून फिरले अनेक असे प्रसंग येतो स्वामी महाराज बसलेत वाघ आणि साप समोरासमोर खेळतायत अशी दृश्य आहेत व्याल व्याघ्रादी हुसांचे वासुदेव नमस्त ते स्वतःचं वैर विसरून जायचे आणि महाराजांच्या तिथे अहो जंगलातने फिरायचं आता शंभर वर्षापूर्वीचे तुम्ही रस्ते फक्त आठवण करा मध्य प्रदेश नर्मदा किनारा गंगा किनारा चंपारण्य ह्याच्यातून स्वामी महाराज फिरलेत पायात काही नाही काटे बोचायचे महाराजांच्या पायात तर नरसीचा कार्य नरसीचा आहे तो नरसीला चातुर्मास पूर्ण झाला स्वामी महाराजांना चातुर्मास पूर्ण झाला की स्व क्षौर केलं तर त्या नापिताने महाराजांचा पाय हातात घेतला तर त्याचा पायाला हाताला लागायला लागलं म्हणजे महाराज काय आहे दुसरा पाय पाहिला दुसऱ्या पायालाही त्याच्या हाताला ला खरखरायला लागलं दोन्ही पायातून मिळून त्यांनी सदतीस काटे काढले महाराजांनी किती कष्टप्रद जीवन जगले ते सदतीस काटे एक काटा आपल्या पायात असेल ना तर आपण चालू शकणार नाही आणि हे तर रोज पंचवीस पंचवीस तीस तीस चाळीस चाळीस मैल चालायचे आणि कुठे सिद्धीचा वापर केला नाही फक्त स्वामी महाराज म्हणे सिद्धी मला करायची काय वापरून मागे तर दत्त महाराज मी सांगतो की दत्त हे काम कराय की दत्त करतात माझं काहीच नाही आहे दुसरं काय माग त्यांची भजनं बघा तुम्ही त्यांची स्तोत्र बघा स्वामी महाराजांनी काही मागितलेलं नाही आहे स्मरण तुझे मज नित्य असावे भावे तव गुण गावे अनासक्तीने मी मागावे आईसे म्हणभावे सतत त्याचं स्मरण राहू दे आणि हे आपण हेच करायचं आपण जो देव हो, जो गुरु असेल त्याचं सतत श्रद्धेने स्मरण करायचं आणि त्याला हेच सांगायचं की अनासक्ती होऊ दे कारण फार आहे आपल्याला इच्छा झाली ना की त्रास होतो माणूस दुःखी केव्हा होतो की के अरे दोसाने गार नवी गाडी घेतली ओहो त्याचा मोबाईल पंचवीस हजारचा आपला तो, तो पाराशेचा जेमतेम चालतो आहे दुसऱ्याचं खूप सुख पाहून माणूस दुःखी होतो हे केव्हा आपलं कमी होईल अनासक्ती संत साहित्य संतांच्या जवळ बसलं संतांचं साहित्य वाचलं की आपल्याला कळतं की काही नाही शेवटी सगळं इथेच राहणार आहे आणि आपण रे। तर जे आपण काही कार्य चांगलं बरोबर केलं ते आपल्याबरोबर येणार आहे तर जितकी इच्छा कमी होईल तितकं चांगलं आणि हेच स्वामी महाराजांनी आहे अनासक्तीने मी वागावे आयसे व्हावे हो वा खूप त्यांचे मागू ह्याची धन ते तुझे दर्शन वासुदेवा आणि धन नको बस मला काय पाहिजे तुझं दर्शन झालं की मला धन आहे म्हणूनच ते म्हणतात ना धर्मे प्रीतीम सन्मतीम देवभक्तीम की धर्माची प्रीती झाली की तुम्हाला देवाचं दर्शन झालं की जे हवंय तर मिळतंय हो तर कुठलीही वस्तू स्वामी महाराजांनी मागितली त्यांची सगळी भजनं बघा तुम्ही मला तर आश्चर्य वाटतं की ह्या माणसांनी स्वतःसाठी नाही लोकांसाठी पण काही मागितलं नाही म्हणून मी सांगतो गरुडेश्वरी जायचं असेल माणगावला जायचं असेल तर स्वामी महाराजांना एकच प्रार्थना करायची महाराज आमच्या इच्छा कमी होऊन द्या आणि सतत तुमचं स्मरण होऊ द्या हे एवढं आपण मागितलं आणि ते केलं त्याच्यातलं दहा टक्के तर आपलं जीवन सफळ होईल आणि हे तर मी माझ्या अनुभवांना सांगतो मी एक सामान्य माणूस होतो पण आज स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्यासमोर बोलायचा मला अधिकार मिळाला का अधिकार मिळाला मला नाही अधिकार मिळाला हे गरुडेश्वरचा माणूस आहे सेवेकरी आहे म्हणून मला इथे आज बोलायला मिळालं मी प्रबोधिनेचा उपाध्य अरे खाजिनदार झालो ते गरुडेश्वरच्या तिथे काम करतो म्हणून झालो बाकी स्वामी महाराजांच्या साहित्याचा ह्याचा हां पण स्वामी महाराजांच्याबद्दल माझ्या मनात अत्य अतो श्रद्धा आहे आणि मला खात्री की जे मला स्वामी महाराज हवं आहे ते देत असतात आणि आपल्याला काय जास्ती हवं आहे पण हेच स्वामी महाराजांकडनं संतांकडनं शिकायचं की स्मरण मध्ये नित्य असावे भावे तव गुण गावे अनासक्तीने मी वागावे ऐसे म्हण आता शेवटची ही तुम्हाला दहा ज्या ओळी दिल्या आहेत त्याच्यात रंग महाराजांनी स्वतःच्या गुरुचे गुण जे वर्णन केलेले आहेत दत्ताची गायत्री आहे की जन्ममरणाचे भय नाश करणाऱ्या लोकसंग्रहासाठी मनुष्यदेह धारण करणारा तपस्वी लोकांना वंद असणाऱ्या अशा वासुदेवा तुला नमस्कार असो हे आत्मस्वरूप त्रिविध दुःखाला जाळून टाकणारा दावानळ रूप जन्ममरणाचा फेरा निवारण करणारा कर्पूरगौर सुंदर असणाऱ्या अशा वासुदेवा तुला नमस्कार असो हे अमेयात्मन तुझ्या स्वरूपाचा पत्ता कुणाला लागू शकत नाही पांडित्यापासून दूर असणाऱ्या यज्ञयागादीकडे संतुष्ट असणाऱ्या तू योगांना देवस्वरूप योगीराज अशा यज्ञयागाती तुष्टाय योगी ध्येयाय योगीराट प्रमेयात्मन वासुदेव नमस्ते समष्टी बुद्धिरूपी महतत्वाला प्रतिसाद करणारा कोटी सिद्ध गंधर्व ज्यांचे गायन करतात दिव्य शंकत धारण करणारा विष्णू स्वरूप व स्तुती करण्यासाठी योग्य अशा वासुदेव तुला नमस्कार असो अचिंत्य अरूप अक्षय आदिदृष्टा उच्च निच्छादी सर्वात प्रकाशमन होणाऱ्या अशा वासुदेवा तुला नमस्कार असो निर्मळ चित्त धारण करणाऱ्या धर्मप्रिय धर्म आणि अधर्म या पलीकडे असणारा उच्च निच्छता असा भेदभाव विरहित अशा वासुदेवा तुला नमस असो यज यजन करण्यास भक्तांच्या आब्रूचे रक्षण करणारा आजन्मा विविध तापांना जाळणारा ज्ञानांचा जा बुद्धीचा प्रकाशक तेजपुंज अशा वासुदेवा नमस्कार ब्रह्मा विष्णू महेश स्वरूप कल्याणाचा दाता मत्स्यासारखे सुंदर डोळे धारण करणारा चंद्रासारखे सुंदर वदन असणाऱ्या अशा वासुदेवा तुला नमस्कार आणि याप्रमाणे स्वतःच्या गुरुला इतकं मोठं स्वामी महाराजां आणि शेवटी हेच मागितलं आहे स्वामी रंगवधूत महाराजांनी सुद्धा की जशी आई मुलाला सोडत नाही आईचे कितीही मूल व्रात्य असलं कसंही असलं तरी आई जसं त्याचं पालन करते प्रेमाने तसं मी कितीही जरी असेल तरी माझं हे वासुदेवा तू म पालन कर माझा तुझा आश्रय दे आणि तुझ्या आश्रयाखाली माझं बुद्धिजी आहे माझं जे मन आहे माझं जे दत्तप्रेम आहे माझी जी, जी भक्ती आहे त्याचं वर्धन होऊन दे आणि हे जे वासुदेव नामसुद्धा जो कोणी वाचेल ते रंगवजित महाराजांच्या हृदयातून निघालेलं आहे असं ते हृदयातून निघालेलं भावनेने निघालेलं जो कोणी पा वाचेल त्याला अमृत प्राशन केल्यासारखं सुख प्रा, 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 प्राप्त होईल अशी ही वासुदेव नामसुद्धा एकशे आठ लोकांचं पुस्तक हे रंगवजूत महाराजांनी लिहिलं रंगवजूत महाराजांनी जी महाराजांबद्दल अनेक गोष्टी लिहिल्या आहेत त्याच्यातलं मी सांगितलं ते वासुदेव सप्तशती आणि उपासनाकांड असं स्वामी महाराजांचं चरित्र इतकं अफाट आहे मी जर दोन ता दिवस बोललो तरी बोलीने इतकंच किती स्वामी महाराजांच्या गोष्टी सांगायच्या आणि प्रत्येक वेळा मला असं वाटतं की ह्या माणसाने सहन कसं केलं ह्या माणसानी चौ चोवीस चव्वेचाळीस चव्वेचाळीस दिवस खायला अन्न नाही मिळालं नाही खारीक खाऊन राहिले देह कसा टिकला आणि इतकं करून तया। तया अन्निक त्यांचं कधी चुकलं नाही स्वामी महाराज अकरा वाजता झोपायचे आणि पावणे तीनला ला पहाटे उठायचे ज्याला आपण झुंजू झालं झाला त्या आणि त्या वातावरणात नक्षत्रांकडे बघून साडेतीन चार पाच तास त्यांचं अन्निक चालायचं आठ वाजता अन्निक संपलं की महाराज बसायचे मग कोणाचे काही प्रश्न कोणी ज्योतिष विचारायचा कोणी औषध घ्यायला यायचं काही जे असेल ते गरुडेश्वरीचा तर क्रममाना आ लोकं सांगतात संध्याकाळी स्वामी महाराज बसायचे एवढीशी पातेली असायची त्या पातेलीत शिरा असायचा आणि महाराज बसायचे जेवढे भक्त येतील त्यांना ते शिरा द्यायचे त्यावेळेला तिथे वडाची झाडं होती वडाच्या झाडांवर ते पानावरती महाराज प्रसाद द्यायचे एवढीशी पातेली दहा जणं येऊ पन्नास येऊ पंचवीस येऊ पाचशे येऊ त्याच्यातनं शिरा द्यायचे आणि उरलेल्या ते पुन्हा नर्मदेत अर्पण करायचे एवढीच झारी होती त्याच्यातून तीर्थ द्यायचे हजार लोकांना तीर्थ जयंतीच्या दिवशी दिलं तरी झारी तशी न तशी ही सिद्धी त्यांना अशा कैक सिद्ध्या प्राप्त पण त्यांनी काही मागितलं नाही दत्त महाराज हे त्यांचं कार्य करत होते कुठेही त्यांनी स्वतःचं आश्रण सोडलं नाही कुरवपूरला स्वामी महाराजांचा चादुर्मास असताना कुरवपूरला स्वामी महाराजांना चावलं तर स्वामी महाराजांनी दत्ताची प्रार्थना केली अरे मी इतका आचरणाने वागतो सरळ वागतो तरी मला ही का शिक्षा तर म्हणे रोज तुम्ही जे आध्निक करता त्याच्यातलं एक स्तोत्र म्हणायचं राहून गेलं म्हणून तुम्हाला ही आठवण करून दिली आपल्याला अशी आठवण करून देणारं कोणी नाही आहे का नाही तर आपल्याला तर मला वाटतं विंचू काय सापच चावेल रोज असं तर अशा अतिशय पवित्र अंतःकरण आचरण आणि अतिशय हाल अपेष्टा सहन करून सुद्धा मुखावरचं हास्य कधी दूर न करता असंख्य भक्तांना तारणाऱ्या अशा वासुदेवानंद सरस्वती स्वामींचं वासुदेव नामसुद्धाच्या आधाराने जे काही मला आपल्यासमोर दोन शब्द सांगता आले माझं याच्यात काहीही नाही आहे फक्त माझी भक्ती जशी तुमची भक्ती आहे स्वामी महाराजांची तशीच माझी भक्ती आहे त मी तर महाराजांना एवढीच प्रार्थना करतो की हे भाषण आपण प्रवचन ऐकलेलं आहे या सगळ्यांना गरुडेश्वर आणण्याची महाराज आपण हे कार्य करा आणि त्यांना ते आशीर्वाद द्या कारण यात्रा स्वामी महाराजांचं दर्शन झालं की तुम्हाला जो आनंद प्राप्त होईल तो खूप मोठा आहे आपण सर्वांनी गरुडेश्वरी यावं असं निमंत्रण करतो आणि हे जे मी काय जे काही बोललो असेल ते गुळणी महाराजांच्या चरणी अर्पण करतो आणि माझ्या वाणीला विराम नेण्यापूर्वी आपण फक्त एक श्लोक म्हणू श्लोकात आपण म्हणतोच ज्या ज्या स्थळी हे माझे त्या त्या स्थळी हे रूप तुझे मी वितो मस्तक ज्या ठिकाणी <laughs> ते थे तुझे सद्गुरुपाय दोन्ही चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीमत्सद्गुरू वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय नर्मदा माता की जय नर्मदे एक दुसऱ्या कोटनात मी उल्लेख केला नाही जयमध्ये त्याचं कारण रंगावधूत महाराज असं म्हणायचे की मी गरुडेश्वरला आलोय ना गरुडेश्वरला माझे बाप आहेत तो स्वामी तर तिथे वासुदेवानंद सरस्वतींची जय तिथे रंगावदूत महाराजांची जय नाही आणि म्हणून आम्हाला त्यांनी सांगितलं की जिथे स्वामी महाराजांचा जय जयकार केला त्याच्यानंतर त्यांच्या शिष्यांचा जय जयकार नका करू म्हणून मी आज त्यांच्या शिष्यांचा जय जयकार नाही करा बाकी हे सगळे दत्ता स्वरूप हो आमचे दीक्षित स्वामी असो नाना महाराज असो त्याच्यानंतर हे महाराज आहेत गुळवणी महाराज आहेत सगळेच महाराज दत्तांचे हो एवढं दत्तकार्य त्यांनी आज जागृततेने केलेलं आहे पण गुरुच्या समोर शिष्याची जय नको कारण त्यांचं चरित्र सांगितलं म्हणून मी चंदी जय बोलवली बाकी ते सगळे दत्तावजारे ते मलाही आहेत अरे ही, ही माणसं इथे स्टेजवरती बसलेली एक दोन हे तर परमवंदनी आहेत दीक्षित देशमुख साहेब आपणा सर्वांना वंदन करून आपण शांतपणे माझं ऐकून घेतलं त्याबद्दल मी धन्यता धन्यवाद मानतो आपली आपला आभार मानतो आणि असं दत्तचर चरणी लीन व्हायचा प्रयत्न करा अंतःकरण आणि भजन करा आणि स्वामी महाराजांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण आपल्या इच्छा कमी करत जात अनासक्तीने मी वागे व इच्छा कमी झाल्यानं तर त्याचा आनंद जो आहे ना तो वेगळा आहे आपण म्हणतो की काही लोक अगदी पंचपक्वाननं खातच दुसरा एवढीशी भाकर खात असतो पोट भरायचं म्हणून एवढीच भाकर पण तो जेवढा समाधी असतो ते पंचपक्वान्नवाल्या नसतो कारण त्याची जी, जी इच्छा कमी होत जाते आणि इच्छा कमी होणं याचाच अर्थ परमेश्वराच्या मार्गावरती वाटचाल करणं ती आपल्या सगळ्यांची वाटचाल आध्यात्मिक उन्नती हो अशी प्रार्थना करतो गुरुदेवतो